हेलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपले सर्वांचे एचपी इंग्लिश क्लास ऑनलाइनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲज फार ॲज, याचा अर्थ काय होतो, याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने केला जातो, या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत। ॲज फार ॲज याचा अर्थ होतो जितकं तितकं, जितपर्यंत तितपर्यंत। हे जर आपल्याला इंग्लिशमध्ये याचं डिस्क्रिप्शन बघायचं झालं तर कसं होईल, इंग्लिशमध्ये असं होईल टू द एक्सटेंट किंवा टू द डिग्री, या अर्थाने आपण त्याचा वापर करत असतो। आता आपण बघणार आहोत ॲज फार ॲज सोबत जे कॉमन वर्ब यूज केले जातात त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि कोणते कॉमन वर्ब आहेत। तर कॉमन वर्ब आहेत थिंक, नो, रिमेंबर, हे वाक्यामध्ये कसे वापरतात आणि याचे अर्थ काय होतात। चला तर मग आता या वर्बचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने केला जातो हे बघूया। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल जिथपर्यंत मला माहिती आहे तो हुशार आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, ॲज फार ॲज आय नो ही इज ॲड्रॉईट। ॲड्रॉईट म्हणजेच काय, हुशार किंवा स्किलफुल, जे निपुण आहे अशा आपण व्यक्तीला ॲड्रॉईट असं म्हणत असतो। अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल। आता यालाच मी असंही म्हणू शकतो जितकं मला माहिती आहे त्यानुसार तो हुशार आहे। आता याच्यामध्ये मी काय सांगतोय, जितकं मला माहिती आहे, जितकं माहिती आहे म्हणजे मला जे काय आतापर्यंत त्याच्याविषयी माहिती आहे त्याच्यानुसार मी सांगतोय। आता तो सध्या काय आहे, कसा आहे किंवा दुसऱ्याला कोणाला काय वाटतं याच्याशी काही घेणं देणं नाही, मला जितकी माहिती आहे, जितकं मी त्याच्या संपर्कामध्ये आलेलो आहे त्याच्यानुसार मी सांगतोय, किंवा जेवढं मी काय दुसऱ्याकडून ऐकलं असेल त्याच्यानुसार सांगतोय। समजतंय कसं आहे ते? किंवा तुम्ही यालाच असंही म्हणू शकता माझ्या माहितीनुसार तो हुशार आहे, मला जे काय त्याच्याबद्दल वाटलं किंवा माझं त्याचा ज्यावेळेस संबंध आला त्यावेळेस मला जे वाटलं त्याच्याबद्दल मी सांगतोय किंवा त्याच्यावरून सांगतोय। समजलं हे कशा पद्धतीने आपण वाक्य तयार करतोय आणि याचा अर्थ काय आहे ते? आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट बोलतोय त्यावेळेस तुम्हाला जे वाटणार आहे ते तुम्ही सांगणार आहे, डझंट मॅटर की दुसऱ्याला काय वाटतंय। ओके, आता आपण दुसरं एक वाक्य बघूया। या वाक्यामध्ये मला असं म्हणायचंय माझ्या माहितीनुसार त्याला दोन मुलं आहेत, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, ॲज फार ॲज आय नो ही हॅज टू चिल्ड्रन, अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल। याच्यामध्ये मी काय म्हणतो, ॲज फार ॲज आय नो म्हणजे जेवढं मला माहिती आहे किंवा जितकं मला माहिती आहे किंवा माझ्या माहितीनुसार त्याला दोन मुलं आहेत, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। याच्यामध्ये पण सेमच आहे, मी पण याही वेळेस तेच म्हणतोय की जेवढं मला माहिती आहे, जितकं मला माहिती आहे, जितपर्यंत मला माहिती आहे, हे त्याचे अर्थ आहेत। त्याच्यानुसार आपलं तुम्हाला जे काय माहिती आहे, तुम्हाला जे काय सांगायचं ते पुढे तुम्ही सांगू शकता। आता जर आपल्याला याच्यावरून एखादं स्ट्रक्चर बनवायचं झालं तर कशा पद्धतीने बनवता येईल, तर स्ट्रक्चर असं होईल ॲज फार ॲज प्लस तुमचा सब्जेक्ट जे काय असेल। आता जर समजा तुम्हाला म्हणायचं असेल की मला जसं माहिती आहे किंवा मला जेवढं माहिती आहे, तर तुम्ही काय म्हणताल, ॲज फार ॲज आय नो। जर समजा तुम्हाला म्हणायचं असेल की जेवढं त्याला माहिती आहे, ॲज फार ॲज ही नोज, जसं तुम्ही जे सब्जेक्ट यूज करणार त्याच्यानुसार तुमचं वर्बला यस यस वगैरे लागणार आहे। हे समजलं तुम्हाला, तुम्हाला जे कोणता सब्जेक्ट यूज करायचा ते यूज करू शकता, असं नाही आहे की प्रत्येक वेळेस तुम्हालाच यूज करायला लागेल। तुम्ही ही म्हणू शकता, सी म्हणू शकता, दे, जे काय तुम्हाला सब्जेक्ट यूज करायचं, एखाद्या व्यक्तीचं नाव यूज करायचं ते पण यूज करू शकता। मग ते होणार, ते एक क्लॉज कम्प्लीट झाला। त्याच्यानंतर तुमचा येणार आहे दुसरा सेंटेन्स किंवा दुसरा क्लॉज। त्या दुसऱ्या क्लॉजमध्ये तुम्हाला जे कोणतं सांगायचं, पास्ट टेन्स विषयी सांगायचं, सध्याच्या प्रेझेंट टेन्स विषयी सांगायचं किंवा अजून कोणतं सांगायचं असेल त्याच्यानुसार तुमचं जे टेन्स आहे वापरायचं आहे ते टेन्स तुम्ही वापरू शकता। तर समजलं याच्यामध्ये आपलं स्ट्रक्चर कसं झालं, ॲज फार ॲज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, जे काय असणार आहे आपलं वर्ब याच्यामध्ये थिंक, नो, रिमेंबर हे कॉमन आपण वर्ब यूज करतोय, प्लस सेकंड सेंटेन्स किंवा सेकंड क्लॉज, अशा पद्धतीने अगदी सोपं स्ट्रक्चर तयार होतं याचं। आता आपण बघूया तिसरं वाक्य, आणि तिसरं वाक्य जर मला निगेटिव्ह करायचं झालं तर कशा पद्धतीने आपण निगेटिव्ह करू शकतो हे बघूया। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल जोपर्यंत कोणालाही हत्येच्या शस्त्राविषयी माहिती नव्हती तोपर्यंत वकील सत्य लपवू शकला, तर वाक्य कशापर्यंत तयार करता येईल, ॲज फार ॲज नो वन न्यू अबाउट द मर्डर वेपन द लॉयर वॉज एबल टू हाईड द ट्रूथ, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल। याच्यामध्ये मी काय म्हणतोय, ॲज फार ॲज जोपर्यंत किंवा आपण असं म्हणू शकतो जिथपर्यंत, नो वन न्यू म्हणजे कोणालाही माहीत नव्हतं, नो वन कोणालाही माहीत नव्हतं। आता याच्यामध्ये आपण न्यू यूज केलंय, कुठलं वाक्य आहे, पास्ट टेन्सचं वाक्य आहे, जोपर्यंत कोणालाही माहिती नव्हतं अबाउट द मर्डर वेपन, त्या हत्येचे शस्त्र जे होतं तर त्याच्याबद्दल कुणालाही माहिती नव्हतं तोपर्यंत। आता तोपर्यंतसाठी आपण कुठलाही वेगळा शब्द यूज करणार नाहीत, ॲज फार ॲज याचाच अर्थ होतो जोपर्यंत किंवा जोपर्यंत तोपर्यंत, तर यासाठी वेगळा शब्द यूज करायची गरज नाही। तर पुढचं वाक्य बघा, द लॉयर वॉज एबल टू हाईड द ट्रूथ, तोपर्यंत काय, तो लॉयर, तो वकील
जे सत्य होते ते लपू शकला होता. लॉयर वॉज एबल टू हाइड द ट्रूथ. तोपर्यंत ते काय वकील सत्य लपू शकला. समजले वाक्य कशापर्यंत तयार झालंय ते. याच्यामध्ये आपण पास्ट टेन्स पण यूज करू शकतो आणि निगेटिव्ह वाक्य पण कशापर्यंत बनतं हे तुम्ही बघितलं याच्यामध्ये. चला तर मग आता आपण बघूया ॲज फार ॲज सोबत दुसरं कॉमन वर्ब थिंक याचा वापर कसा केला जातो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल जिथपर्यंत त्याला वाटतं ती नापास होईल तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल. ॲज फार ॲज ही थिंक्स शी विल फेल अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये आता मी काय म्हणतोय जिथपर्यंत त्याला वाटतं किंवा त्याच्यानुसार ती नापास होईल. आता त्याला जे वाटतं किंवा जेवढं त्याला माहिती आहे जे काय त्यानं बघितलं असेल किंवा ती अभ्यास करत नसेल किंवा अजून दुसरा कोणता टाइमपास करत असेल त्याच्यावरून त्याला वाटतं. जसं की आपण याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये म्हणलं की माझ्यानुसार किंवा मला जे वाटतं ते माझ्या माहितीनुसार, तसंच त्याला त्याच्या माहितीनुसार त्याला जे वाटतं त्याच्यानुसार तो सांगतो, त्याचं मत सांगतो थोडक्यात. त्याच्यानुसार त्याला वाटतं की ती फेल होईल. समजले वाक्य कसं झालं आहे. ॲज फार ॲज ही थिंक्स शी विल फेल अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होतं. आता दुसरं वाक्य बघूया. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण बघूया की रिमेंबर याचा वाक्यामध्ये वापर कसा केला जाईल. तर वाक्य मला असं म्हणायचंय जितकं तुला आठवतं मी कोणाबरोबर भांडण केलं का. आता याच्यामध्ये मी काय म्हणतो जितकं तुला आठवतं किंवा जिथपर्यंत तुला आठवतं त्याच्यानुसार मी कधी भांडण केलंय का असं विचारतोय मी. तर वाक्य कसं होईल. ॲज फार ॲज यू रिमेंबर. ॲज फार ॲज यू रिमेंबर हॅव आय फॉट विथ एनी वन. हॅव आय फॉट विथ एनी वन. मी काय म्हणलं जितकं तुला आठवतं किंवा जिथपर्यंत तुला आठवतं किंवा जितकं आठवतं त्याच्यानुसार मी कधी कोणासोबत भांडण केलंय का असं विचारतोय. मग आपण नॉर्मली असं विचारत असतो ना बऱ्याच वेळेस किंवा मी असं कधी केलंय का, तुला आठवतंय का कधी, असं पण आपण विचारत असतो मी कधी कोणासोबत भांडण केलंय का. ज्यावेळेस आपण असं बोलत असतो त्यावेळेस आपण असंच विचारत असतो की जितकं तुला आठवतं किंवा जेवढं तुला आठवतं, आता 2 दिवसाचं आठवू द्या, नाही तर 15 दिवसाचं आठवू द्या, नाही तर वर्षाचं आठवू द्या, नाही तर आयुष्यभराचं आठवू द्या, जसं आठवलं तसं. काय म्हणतोय ॲज फार ॲज यू रिमेंबर जेवढं तुम्हाला आठवलं तेवढं असं आपण म्हणू शकतो. याच्यानुसार आपण वापर करत असतो. समजलं मराठीमध्ये तुम्हाला काय काय म्हणायचं हे समजलं तर असा याचा वापर होईल. आता अजून एक वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल जितकं मला आठवतं त्यानुसार श्याम कधीही फसवत नाही, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल. ॲज फार ॲज आय रिमेंबर श्याम डज नॉट चीट एनी वन. ॲज फार ॲज आय रिमेंबर जेवढं मला आठवतं त्याच्यानुसार मी सांगतोय. ॲज फार ॲज आय रिमेंबर श्याम डज नॉट चीट एनी वन अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता आपण बघूया ॲज फार ॲज याचा आपण ज्यावेळेस एखादी पॉसिबिलिटी किंवा एखादी ॲबिलिटी दाखवायची असेल त्यावेळेस कशा पद्धतीने वापर करू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल आपण करणे आवश्यक आहे जितकं आपल्याला शक्य आहे, तर वाक्य कशामध्ये तयार होईल. वी नीड टू डू ॲज फार ॲज वी कॅन. याच्यामध्ये मी काय म्हणतोय वी नीड टू डू आपण करणे आवश्यक आहे किंवा आपण करणे गरजेचं आहे. ॲज फार ॲज वी कॅन जेवढं आपण करू शकतो अशा पद्धतीने आपण म्हणतोय. याच्यामध्ये मी काय सांगतोय आपली ॲबिलिटी जेवढे आपलं शक्य आहे आपल्याला त्यांना जेवढी कोणती गोष्ट शक्य आहे तेवढं आपण करणं आवश्यक आहे असं म्हणतोय. किंवा याला जाऊन असंही म्हणू शकतो आपल्याला शक्य आहे तितकं आपण करणे आवश्यक आहे. किंवा याला आपण असंही म्हणू शकतो आपल्याला शक्य तितकं आपण करणे आवश्यक आहे. समजतं वाक्य. याच्यामध्ये आपण काय दाखवलं ॲबिलिटी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करणं गरजेचं आहे किंवा करणं आवश्यक आहे असं म्हणतोय. आता आपण बघूया पॉसिबल हे शब्द ॲज फार ॲज सोबत कसा यूज केला जातो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल शक्य तितकं मी माझ्या मित्राला पटवून देण्याचा प्रयत्न केला, तर वाक्य कशामध्ये तयार करताल. ॲज फार ॲज पॉसिबल आय ट्राय टू कन्व्हिन्स माय फ्रेंड अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये काय म्हणतो मी ॲज फार ॲज पॉसिबल जेवढं शक्य आहे तेवढं. आय ट्राय टू कन्व्हिन्स, कन्व्हिन्स करणं म्हणजे काय पटवून देणे. मी काय केलं मी प्रयत्न केला. आय ट्राय टू कन्व्हिन्स माय फ्रेंड माझ्या मित्राला पटवून देण्याचा प्रयत्न केला मला जेवढं शक्य आहे तेवढं अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. हेच वाक्य आपण असं म्हणू शकतो जेवढं होईल तेवढं मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने मराठीमध्ये म्हणू शकतो. आता आपण बघूया ॲज फार ॲज सोबत अगदी कॉमन यूज केला जाणारा शब्द कन्सर्न याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने केला जातो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल जिथपर्यंत त्याच्या ज्ञानाचा प्रश्न आहे तो बुद्धिमान आहे किंवा तो हुशार आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल. ॲज फार ॲज हिज नॉलेज इज कन्सर्न ही इज इंटेलिजंट अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल. याच्यामध्ये मी काय म्हणतोय याच्यामध्ये मी असं म्हणतोय की जिथपर्यंत त्याच्या ज्ञानाचा प्रश्न आहे किंवा याला आपण असंही म्हणू शकतो जिथपर्यंत त्याच्या ज्ञानाचा संबंध आहे तिथपर्यंत तो
बुद्धिमान आहे, याच्यामध्ये आपण संबंध आहे, प्रश्न आहे, सवाल आहे या अर्थाने आपण कन्सर्न या शब्दाचा वापर करत असतो. आता आपल्याला या वाक्यावरून स्ट्रक्चर बनवायचं असेल तर बनवता येईल का? तर स्ट्रक्चर अशा पद्धतीने तयार होईल, ॲज फार ॲज प्लस पजेसिव्ह प्रोनाऊन येईल. जर पजेसिव्ह प्रोनाऊनची गरज असेल तर कोणतं कशा पद्धतीने येईल? माय, ही, हर, हे काय पजेसिव्ह प्रोनाऊन आहेत, हे अशा पद्धतीने पजेसिव्ह प्रोनाऊन येईल. जर पजेसिव्ह प्रोनाऊन नसेल तर डायरेक्ट काय ऑब्जेक्ट येईल. आता ऑब्जेक्ट काय असणार आहे, जसं की आता या वाक्यामध्ये नॉलेज आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये जर समजा तुम्हाला पैशाविषयी बोलायचं असेल, तुमचे काय येईल? मनी, हे सब्जेक्ट येईल, सॉरी ऑब्जेक्ट येईल. अजून दुसरं काय असेल फॅमिलीविषयी किंवा त्याच्याविषयी तिच्याविषयी जे काय असेल ते तुमचं ऑब्जेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर पुढं काय येणार आहे? पुढं येणार आहे हेल्पिंग वर्ब. तुमचं जे काय हेल्पिंग वर्ब असेल, जसं की ॲम, इज, आर, जे काय तुमचं हेल्पिंग वर्ब असेल त्याच्यानुसार हेल्पिंग वर्ब येईल. आणि त्याच्या पुढं तुमचं कन्सर्न हे शब्द येणार आहे. कन्सर्न काय येणार आहे? त्याला ईडी लागलेला असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा दुसरा क्लॉज येणार आहे, जसं की या वाक्यामध्ये आहे, ॲज फार ॲज हिज नॉलेज इज कन्सर्न ही इज इंटेलिजंट. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता आपण दुसरं एक वाक्य बघूया. दुसऱ्या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं, जिथपर्यंत पैशाचा प्रश्न आहे मी देईल. तर वाक्य कशाने तयार करता येईल? ॲज फार ॲज मनी इज कन्सर्न, याच्यामध्ये आपण मनी डायरेक्ट घेतलं, याच्यामध्ये माय, हिज, हर वगैरे असं काय वापरलेलं नाही, कारण की आपण याच्यामध्ये असं काय बोलत नाही, त्याच्या ज्ञानाचा वगैरे असं काय बोलत नाही. याच्यामध्ये काय म्हणतं? मनी म्हणजे पैसा. जिथपर्यंत पैशाचा प्रश्न आहे किंवा जिथपर्यंत पैशाचा संबंध आहे तिथपर्यंत काय? मी देईल. जर पैशाचा प्रश्न असेल, पैसे जर कोणाला कमी पडत असेल वगैरे, तर ते काय? मी देईल असं म्हणतोय. ॲज फार ॲज मनी इज कन्सर्न आय विल पे, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करतोय. समजलं हे? आता आपण दुसरं एक वाक्य बघूया. तर दुसऱ्या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं, जिथपर्यंत माझा प्रश्न आहे मला काही हरकत नाही. तर वाक्य कशाने तयार करता येईल? ॲज फार ॲज आय ॲम कन्सर्न आय हॅव नो ऑब्जेक्शन, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये मी काय म्हणतोय? जिथपर्यंत माझा प्रश्न आहे मला काही हरकत नाही, किंवा जिथपर्यंत माझा संबंध आहे मला काही हरकत नाही, किंवा जिथपर्यंत माझा संबंध आहे तिथपर्यंत माझी काही हरकत नाही, असं बोलतोय याच्यामध्ये. आता हेच वाक्य आपण उदाहरणाद्वारे व्यवस्थित समजावून घेऊया. समजा दोघं तिघं जण आहेत तुम्ही, तुमच्या दोघा तिघांमध्ये भांडणं झालेत, आणि भांडणं झाल्याच्या नंतर तिथं माणसं बाकीचे जमा झाले. मग जमा झाल्याच्या नंतर तिथं आता असं होणार होतं की जर समजा कुणाची हरकत नाही, जर कुणाचाही काही प्रॉब्लेम नसेल, सगळ्यांना जर आता जाऊ द्या, भांडणं झाले गेले सोडून द्या असं जर म्हणल्याच्या नंतर, तरच हे भांडणं मिटणार होते, नाहीतर पोलिसाला बोलून पुढची केस पुढं चालणार होती. त्यावेळेस तुम्हाला असं विचारलं किंवा तुला याच्याविषयी काही प्रॉब्लेम आहे का, तुला याच्याविषयी काही प्रश्न आहे का, काही तुझी हरकत आहे का, आणि जर समजा तुम्हाला तिथं असं म्हणायचं असेल की जिथपर्यंत माझा संबंध आहे तिथपर्यंत माझी काही हरकत नाही आहे, जिथपर्यंत माझा प्रश्न आहे तिथपर्यंत माझी काही हरकत नाही, तर वाक्य तुम्ही तिथं कसं म्हणताल? ॲज फार ॲज आय ॲम कन्सर्न आय हॅव नो ऑब्जेक्शन, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. तुमच्याकडून काही हरकत नाही असं सांगता तुम्ही तिथं. चला तर मग आपण याच वाक्यासोबत आपला व्हिडिओ इथं संपूया. जर समजा तुम्हाला काही समजलं नसेल, काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करा सगळ्यात महत्त्वाची. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.